एक दुखद बातमी आहे. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालंय. ते अवघ्या 47 वर्षांचे होते. गुडगावमधील मेदांता रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या संध्याकाळी 5 वाजता वरोरामध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील. सारंग पांडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सारंग. अमोल, खरं म्हणजे अतिशय दुःखद ही घटना आहे. आणि कालपासून जेव्हापासून म्हणजे बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे ही बातमी जेव्हापासून आली तेव्हापासूनच लोकांना असं वाटायचं की कुठेतरी एक चमत्कार घडावा आणि बाळू धानोरकर यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी आणि ते पुन्हा आपल्या लोकांमध्ये परत यावे. मात्र कदाचित नियतीला हे मान्य नव्हतं आणि त्यामुळेच हा दुःखद प्रसंग जो आहे तो चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील लोकांच्या नशिबाला आलाय. खरं म्हणजे बाळू धानोरकर यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते अतिशय लोकप्रिय असं होतं. अतिशय कमी वयात म्हणजे वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी त्यांनी आमदार खासदारकी पदापर्यंत पोहोचले. मुख्य म्हणजे त्यांच्या घरी कुठलाही राजकीय वारसा नव्हता. त्यांचे वडील जे होते ते एक शिक्षक होते शाळेमध्ये. मात्र कुठलाही राजकीय वारसा नसता शिवसेनेसारख्या पक्षातून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. लवकरच ते तालुका प्रमुख, जिल्हाध्यक्ष आणि 2014 त्यांनी त्यावेळी जे राज्याचे कॅबिनेट मंत्री होते संजय देवतळे यांना पराभव करून विधानसभा जिंकली. आणि 2019 तर त्यांनी केंद्राचे जे मंत्री होते हंसराज अहिर यांना पराभूत करून लोकसभा जिंकली. अतिशय कमी कालावधीत त्यांनी हा सगळा जो प्रवास आहे तो निश्चितच एक मोठा प्रवास होता. आणि कमी कालावधीमध्ये लोकप्रिय नेते म्हणून बाळू धानोरकर हे जनमानसामध्ये प्रसिद्ध होते. सारंग, तुम्ही आपल्या सोबतच राहा. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सध्या आपल्या सोबत आहेत. थोरात साहेब, काँग्रेससाठी आणि संपूर्ण चंद्रपूर वासियांसाठीच ही अतिशय दुःखद बातमी आहे. किती मोठं नुकसान झालंय काँग्रेसचं? यामध्ये काँग्रेसचं तर नुकसान निश्चितपणे झालं आहे. काँग्रेसला मोठा धक्का आहे. एक तर तळमळीचा कार्यकर्ता जो सर्वसामान्य माणसांमधून काम करत लोकांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करत एक कार्यकर्त्यापासून खासदारकीपर्यंत पोहोचतो, आमदार होतो, खासदार होतो आणि लोकांमध्ये एकरूप झालेलं असं प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यावेळेस जातं त्यावेळेस पक्षाला तर आहेच परंतु लोकशाहीच्या याला सुद्धा नुकसानच आहे. ही सर्व काँग्रेसकरता तर खूपच मोठी हानी आमची झालेली आहे. थोरात साहेब, काही आठवणी आहेत बाळू धानोरकर यांच्या आणि तुमच्या? खरं ते आमदार होते तेव्हापासून माझा परिचय झाला आणि मी पाहिलं की सर्वांमध्ये मिसळणार असं व्यक्तिमत्व, सर्वांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारं व्यक्तिमत्व. वेळ प्रसंगी मात्र ते एखाद्या गोष्टी करता अत्यंत अग्रेसिव्ह होण्याची त्यांची पद्धत होती आणि तो प्रश्न सोडून त्यामध्ये ते येत असायचे. एका जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारा, गोडवा निर्माण करणार, प्रसंगी कटुतायतनं एखादे कठीण प्रश्न सुद्धा सोडवणारा, अशा प्रकारचे अनेक त्यांचे अनुभव आम्हाला येत होते. पूर्णपणे त्या मतदारसंघामध्ये अत्यंत लोकप्रियता त्यांनी मिळवली होती. त्यांच्या धर्मपत्नी आता आमदार म्हणून काम करतायत. असं हे कुटुंबच पूर्णपणे समाजाला वाहिलेलं कुटुंब त्यांचं आहे आणि अशा वेळेस चंद्रपूरमध्ये आम्हाला पुढच्या काळाकरता सुद्धा खूप मोठी ताकद त्यांची देणार, काँग्रेसला देणार असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आज जाण्यानं हानी निश्चितपणे काँग्रेसची झालेली आहे. खूप आठवणी, खरं म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचं सतत वावरणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या अनेक आठवणी सर्वांच्या मनामध्ये दाखवून येतात. निश्चितच एक खूप मोठं संकट म्हणूयात आपण त्यांच्या कुटुंबावरती सुद्धा आज कोसळलेलं आहे आणि काँग्रेसचं सुद्धा एक मोठं नुकसान झालेलं आहे. आपण आपल्या भावना व्यक्त केल्या. थोरात साहेब, आपले आभार. तर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालेलं आहे. गुडगावमधील मेदांता रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. चव्हाण साहेब, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये आणि ही एक दुःखद बातमी काँग्रेससाठी आणि चंद्रपूर वासियांसाठी सुद्धा. आज सकाळीच बाळू धानोरकर यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी कळाली. धक्का बसला. काही फार त्यांचं वय नव्हतं आणि इतक्या लवकर ते आम्हाला सर्वांना सोडून जातील असं वाटलं नव्हतं.
आज हा चंद्रपूर मतदारसंघाकरता एक नवे फक्त महाराष्ट्राकरता आणि काँग्रेस पक्षाकरता फार मोठा धक्का आहे. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेव खासदार काँग्रेस पक्षातून निवड झाले होते. अत्यंत संघर्षमय आणि अटीतटीच्या निवडणुकीनंतर ते विजय झाले होते. तिकीट देताना ते एका वेगळ्या पक्षात असल्यामुळं काँग्रेस पक्षात त्यांना घेऊन लगेच तिकीट द्यायचं का नाही याबद्दल चर्चा झाली. पण जेव्हा लक्षात आलं की चंद्रपूरला तेच प्रभावीपणे झुंज देऊ शकतील तेव्हा मग काँग्रेस शस्त्रीने त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आणि ते विजयी झाले. अत्यंत तळागाळात काम करणारा कार्यकर्ता होता. त्यानंतर काही दिवसानंतर विधानसभेला त्यांच्या पत्नी देखील आमदार झाल्या आणि अशा प्रकारे संबंध परिसरामध्ये काँग्रेस पक्षाला तर एक धक्काच आहे, एक पोकळी निर्माण झालेली आहे. पण आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दुःखाची छाया पसरलेली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना एक ईश्वर त्यांना हे दुःख एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.